नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याने शेतकऱ्यांचा फारच वांदा हा केलेला आहे परंतु कांदा भरणाऱ्यांची चांदी सध्या होताना दिसत आहे तर मित्रांनो काय बातमी आहे सविस्तर आपण एकाच मिनिटामध्ये जाणून घेऊयात मित्रांनो सध्या आर्थिक गरज म्हणून ना इला शेतकऱ्यांना कांदा हा विकावा लागत आहे कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटाला तोंड देत आहेत कांद्यास कमी भाव असल्याने शेतकरी चाळीमध्ये कांदा साठवत आहेत ज्यांच्याकडे चाळीची सोय नाही ते कूड करून किंवा तात्पुरती सोय करून कांदा सुरक्षित साठवण्यास प्राधान्य देत आहेत लग्नसराई तसेच मजुरी देण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने शेतकरी काही कांदा विक्री करत असला तरी मागील दहा ते बारा वर्षापूर्वी कांद्याला जितका भाव होता तितकाच भाव आता आहे इतर खर्च मात्र वारेमाप वाढल्याने आजचा कांद्याचा भाव अत्यंत तुटपुंजा थर ठरत आहे सरासरी सातशे ते आठशे रुपये बाजारभाव सध्या कांद्याला मिळत आहेत उत्पादक कंपन्या कांदा खरेदीसाठी सध्या बाजारात उतरल्या आहेत तरी कांद्याचे भाव मात्र वाढण्याऐवजी कमी होत आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हताश आहेत या पार्श्वभूमीवर कांद्याला हमीभाव ठरवून देण्याची मागणीही आता जोर धरत आहे तर या दुसरीकडे कांदा भरणाऱ्यांची चांदी आहे ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्यांना कांदा खरेदी विक्रीचे गणित जमते असे नोकरदार व्यावसायिक प्रोड्युसर कंपन्या सध्याच्या भावात शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करून साठवणूक करीत आहेत जवळपास कांदा मार्केटमध्ये हजेरी लावत आणि कांद्याचे बाजारभावाचा अंदाज घेत ही कांदा खरेदी केली जाते त्यासाठी कांद्याची क्वालिटी टिकवण क्षमता प्रतवारी पाहात लिलाव झालेल्या दरात असा कांदा ते पदरात पाडून घेतात विशेष म्हणजे शेतकऱ्याला जेवढा खर्च उत्पादन घ्यायला लागला त्या रकमेत काहीही न करता तितकाच कांदा मिळत असल्याने अनेकजण सध्या कांदा भरण्यास प्राधान्य हे देत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा